इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे दर्शन. जिल्हा परिषद मराठा सेवा संघाचा पुढाकार. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान निमित्त रोजा इफ्तारचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला. या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, उपमुख्य अधिकारी इशाधीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटक धोंड, लेखाधिकारी चंद्रकांत पाटील, कैलास कुंभा, डॉक्टर वैभव राऊत, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, मराठा सेवा संघाने जिल्हाध्यक्ष टी आर पाटील, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सदाशिव पवार, लक्ष्मण महाडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सचिन जाधव, अनिल जगताप, सचिन साळुंके, राजेश देशपांडे, संतोष जाधव, निलेश देशमुख, प्रताप गवळी, सचिन खोडके, मदीन बागवान, रफिक शेख, रफिक मुल्ला, आर एम काजी, सेवानिवृत्त उप अभियंता मुनाफ अडते, गुलाम दस्तगीर गदवाल, शहनवाज शेख, रशीद शेख, महबूब निठोरे, इजाद शेख, मिसबा शेख, यासीन यादगार, अकबर बागवान, सचिन पवार, वासुदेव घाडगे, राम गायकवाड, प्रमोद साबळे, संतोष शिंदे, चेतन भोसले, विकास भांगे, सोनाली कदम, उषा भोसले, आरती माडेकर, सना बेगम आदी यावेळी उपस्थित होते. सर्वांना नमस्कार आणि रमजान पवित्र महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा. आज जिल्हा परिषदमध्ये एक संस्था म्हणून मराठा सेवा संघाचे पदाधिकारी अधिकारी यांच्यामार्फत व जिल्हा परिषद युवांच्या सर्व संघटनेचे अधिकारी आणि कर्मचारी व त्यांचे पालक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून सहकार्यातून आज 27व्या रोजानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेले आहे. खरं तर जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या धार्मिक सण असो, सामाजिक सण असो किंवा राष्ट्रीय सण असो, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून आज एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम मराठा सेवा संघ आणि सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे सर्व मुस्लिम अधिकारी बंधू, कर्मचारी बंधू, शिक्षक बंधू सगळे उपस्थित आहेत. त्याशिवाय इतरही धर्माचे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्याच्यामुळे हे कुठल्याही एका धर्माचं कार्यक्रम न होता एक सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता आधीच्या दृष्टीकोनातून खूप आवश्यक उपक्रम आहे आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक वेगळं प्रेमाचं नातं निर्माण होण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून समन्वयातून घडत आहे. त्याबद्दल या कार्यक्रमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आणि स्वामी साहेबांचे हार्दिक धन्यवाद. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. आज जो है जिल्हा परिषदेचे अंदर अविनाश गोडसे जो मराठा सेवा संघ के अध्यक्ष हैं इनके तरफ से आज इफ्तार पार्टी का इंतजाम किया गया है. मैं मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम लीग के माध्यम से इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ. ऐसा ही भाईचारे की बंधुत्व अखंडता एक वह कायम रहे. हमारे खेड़ेकर साहब के विचार लेकर जो अविनाश गोडसे साहब चल रहे हैं ऐसे हम सोलापुर के सभी मान्यवर इस चीज़ का ख्याल रखकर हम सब एक हैं, मिलकर काम करेंगे इंशाल्लाह. जय जिजाऊ, जय शुराय, जय भीम, जय भीम. मी आर एम काजी जिल्हा परिषदेला सेवानिवृत्त होऊन आज 18 वर्ष झाले. पण आज या इफ्तार पार्टीला आमच्या अविनाश गोडसेने आम्हाला सकाळी फोन केला की असंच रावसाहेब कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आम्हाला एवढा आनंद वाटला की मी माझ्याबरोबर जे रिटायर झाले ती मी सर्वांना सांगितलं आणि त्या लोकांनी देखील मला कॉन्टॅक्ट केला आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथं उपस्थित राहिलो. हा कार्यक्रम आमच्या काळात तर गाठला नाही पण याच्यापुढे इथून प्रत्येक वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांनी जसं आज अविनाश गोडसेनं घेतलं चार्ज, उद्या अविनाश गोडसे ऑफिसर होऊन जाईल पण बाकीच्या देखील त्याच्यावर प्रथा कायम ठेवायला पाहिजे. बस की कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष कदम, संजय सावंत, सागर शेंडगे, विनायक कदम, राजश्री रोजी, अर्चना निराळी, अनिता तुपारे, छाया क्षीरसागर, सुरेश साळुंके, संजय चव्हाण, भारती धुमाळ, सविता धुमाळ यांनी परिश्रम घेतले.